नवीन वर्षाचे स्वागत करा नवीन कपड्यांसोबत. सर्व प्रकारचे टॉप ब्रँड मेन्सवेअरसाठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला. एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन, थिएटर रोड, येवला. नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. नांदेड येथील अक्षय भालेरावच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या या मागणीचं निवेदन येवला तहसीलदारांना देण्यात आलंय. नांदेड जिल्ह्यातील बोंडार्थ गावातील तरुण अक्षय भालेराव या तरुणाची गावगुंडांनी निर्घृण हत्या केली. या हत्येचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत असताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए यांच्या वतीनं येवला तहसीलदार आबा महाजन यांना या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीचं निवेदन देण्यात आलं. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देखील या लेखी निवेदनात देण्यात आला आहे. याप्रसंगी अध्यक्ष प्रवीण संसारे, शहराध्यक्ष नितीन सर्वान यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. नांदेड जिल्हा बोंडारगाव तालुका हवेली या ठिकाणी आमचे धम्मबंधू भीमसैनिक अक्षय भालेराव यांची भीमजयंती साजरी केली म्हणून खंजिरानं भोसकुंजी हत्या करण्यात आली. या हत्येचा आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाच्या वतीने, येवल्याच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत. आमची मागणी हीच आहे की अक्षयच्या कुटुंबियांना तत्काळ 50 लाखाची मदत केली पाहिजे आणि त्यांच्या घरामधला एक व्यक्तीला सरकारी नोकरी दिली पाहिजे आणि हे जे मारेकरी असेल इतके कठोर मानाचे आहेत यांनी त्याचा हत्याकांड करून त्या इंस्टावर रील बनवले आणि व्हॉट्सअपला स्टेटससुद्धा ठेवले. त्यांचे प्रॉपर्टी काय असेल त्यांची अमानत जप्त करण्यात यावी आणि लवकरात लवकर या आरोपींना फाशी देण्यात यावी अशी मागणी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया याच्या वतीने, येवला तालुक्याच्या वतीने करत आहे. संबंधित प्रकरणाविषयी आम्ही तहसीलदार साहेबांना, मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यामार्फत आम्ही निवेदन पाठवलेले आहे. खुशखबर खुशखबर, मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराफ अँड सन्स या येवल्यातील नामांकित सुवर्ण पिढीसाठी सेल्समन व सेल्स गर्लची आवश्यकता. पात्रता 12वी पास. हेल्पर स्त्री अथवा पुरुष, वयमर्यादा 18 ते 35. इच्छुक उमेदवारांनी तात्काळ शोरूमला भेट द्या. पत्ता विठ्ठल मंदिर रोड, पाटीलवाड्याजवळ, येवला.